नमस्कार, मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मसाले भात आणि दह्याची कढी कशी करायची याची रेसिपी बघणार आहोत। एखाद्या वेळेस जर स्वयंपाक करायचा कंटाळला असेल तर अशा वेळी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता, अगदी झटपट तयार होते। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सगळ्यात पहिले इथे तांदूळ घ्यायचे आहे। तर एक कप साधे तांदूळ घेतलेले आहे, घरी जे आपण भात बनवण्यासाठी वापरतो ते। या जागी तुम्ही बासमती तांदूळसुद्धा वापरू शकता। हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून याला बाजूला ठेवून द्यायचे आहे, म्हणजे आपण भाताची फोडणी करू तोपर्यंत हे तांदूळ मुरतील। आता लगेचच गॅसवरती एक कुकर ठेवून घेतलेला आहे। आज आपण भात कुकरमध्ये बनवतो आहे। कुकरमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1/2 चम्मच जिरे आणि 1/2 चम्मच मोहरी टाकायची आहे। काही खडे मसालेसुद्धा टाकायचे आहे। तर त्यामध्ये 2 तेजपत्त्याची पानं कट करून घेतलेली आहे, 2-3 दालचिनीचे तुकडे, 1 भेंडी विलायची, 4-5 लवंग, 2 हिरवी विलायची आणि 4 ते 5 काळी मिरी घेतलेली आहे। ती आपल्याला या तेलामध्ये टाकायची आहे। ही थोडीशी फ्राय झाली की आपल्याला लगेचच यामध्ये कांदा टाकायचा आहे। तर 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक पीसेसमध्ये कट करून टाकलेला आहे। आता कांदा आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे। एकदम जास्त इथे कांदा लाल करायचा नाही आहे। आता कांद्यासोबतच इथे हिरवी मिरचीसुद्धा टाकायची आहे। तर 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी कट करून टाकलेल्या आहे आणि 10-12 कढीपत्त्याचे पानंसुद्धा यासोबतच टाकलेली आहे। आता कांद्यासोबतच हे दोन्ही आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। अगदी 1 ते 2 मिनिटं याला परतून घ्यायचं आहे। बघा, कांदा थोडासा सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि यालासुद्धा 1 मिनिटं परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत याचा कच्चा वास निघून जात नाही तोपर्यंत। बघा, ही पेस्ट छान परतून झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला गरजेचे रेग्युलर मसाले आहे ते टाकायचे आहे। त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकलेला आहे, 1/2 चम्मच हळद टाकायची आहे, 1 चम्मच धने पावडर टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे मी इथे, 1/2 चम्मच कसुरी मेथी टाकलेली आहे आणि इथे 1/2 चम्मच घरचा जो काळा मसाला असतो तो वापरलेला आहे। या जागी तुम्ही गरम मसाला वापरू शकता। एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये 1 मीडियम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे। आता हे मसाले जळू नये म्हणून 1 टेबलस्पून पाणी टाकून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये काही भाज्या आपल्याला टाकायच्या आहे। तर त्यामध्ये इथे मी बटाटा घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, त्यानंतर फुलगोबी घेतलेला आहे आणि हिरवा जो मटार असतो तो घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या यामध्ये वापरू शकता आणि क्वांटिटीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी सगळ्या भाज्या इथे 1/2 कप घेतलेल्या आहे। या भाज्या टाकल्यानंतर व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर जो आपण भिजत ठेवला होता, तांदूळ जो धुवून ठेवला होता, तो यामध्ये टाकायचा आहे। आता यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। गॅस इथे मीडियम आहे। बघा, हे छान मिक्स झालेलं आहे आणि आता याला आपल्याला गरम पाणी सोडायचं आहे। तर इथे 1 कप तांदूळ घेतले होते, त्यासाठी 2 कप पाणी वापरलेलं आहे। तर तुम्ही तुमच्या घरचे जे तांदूळ असतात त्याला किती पाणी लागतं त्यानुसार पाणी वापरू शकता। इथे मी डबल प्रमाण घेतलेलं आहे, म्हणजे 1 कप तांदळासाठी 2 कप पाणी वापरलेलं आहे। आता पाणी टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे, याला उकळी येऊ द्यायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा मी इथेच टाकून घेतलेली आहे। बघा, याला छान उकळी आलेली आहे, गॅस इथे मोठा आहे। आता एक उकळी आली की आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मीडियम गॅसवरती 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। 2 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आहे। बघा, इथं कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे। आता कुकर आपण थंड करून घेऊया। कुकर थंड होतो आहे तोपर्यंत आपण झटपट कढी बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी 2 कप दही घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे आणि रवीच्या साह्याने हे बेसन दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपण कढी बनवतानासुद्धा यामध्ये पाणी टाकणार आहोत, पण हे व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे म्हणून इथेसुद्धा थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। कढीसाठीचं जे मिश्रण आहे ते आपलं तयार झालेलं आहे। आता लगेचच आपण कढीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी एका गंजामध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1/2 चमचा मेथी दाणे टाकलेले आहे। मेथी दाण्यामुळे कढीला टेस्ट खूप छान येते, त्यामुळे नक्की वापरा। मेथी दाणे थोडेसे लालसर झाले की त्यामध्ये 1/2 चम्मच जिरे आणि 1/2 चम्मच मोहरी टाकून घेतलेली आहे। हे थोडंसं फुटायला लागलं जिरं मोहरी की यामध्ये 2 ते 3 लसूण पाकळे अगदी बारीक चिरून टाकलेले आहे, सोबतच 2-3 हिरव्या मिरच्यासुद्धा कट करून टाकलेले आहे। हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे।
आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, सोबतच पाव चमचा हळद टाकलेली आहे, त्यानंतर पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि 10-12 कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण कढीसाठीचं मिश्रण बनवून ठेवलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे। आता इथे दही जे मी वापरलेलं आहे ते थोडंसं आंबटच आहे त्यामुळे त्यानुसार इथे मी पाणी वापरते आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता, म्हणजे दही किती आंबट आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण लागेल। वरून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, पुन्हा थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे, एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढीला एक उकळी आणून घ्यायची आहे, गॅस मीडियम आहे, मीडियम गॅसवरच एक उकळी आणून घ्यायची आहे। बघा कढीला एक उकळी आलेली आहे, अगदी झटपट आपली कढीसुद्धा तयार झालेली आहे, गॅस मी इथे बंद केलेला आहे, पुन्हा थोडीशी यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता आपली कढी झालेली आहे, तोपर्यंत कुकर जो आहे तोसुद्धा अगदी थंड झालेला आहे, कुकरचं झाकण काढून आपण भातसुद्धा चेक करून घेऊया। बघा अगदी छान मोकळा सुटसुटीत आपला भात तयार झालेला आहे, भाताचा रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे। तर भाताला पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित असलं तर अगदी छान मोकळा भात तयार होतो। आता लगेचच आपण भात सर्व करून घेऊया। तर हा गरमागरम भात या कढीबरोबर खायला अप्रतिम लागतो, यासोबत तुम्ही पापडसुद्धा घेऊ शकता भाजून, तोसुद्धा छान लागतो। तर एखाद्या वेळेस जर स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर अशा वेळी झटपट कुकरमध्ये हा मसाले भात आणि अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होणारी ही कढी, या दोन्हीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर कशी वाटली तुम्हाला मसाले भात आणि कढीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर, तोपर्यंत बाय बाय।